अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर दूरक्षेत्राच्या हद्दीतील वाकडी व फत्तेपूर येथील चार दुकाने एकाच रात्री फोडणाऱ्या दोन जणांना धरणगाव येथून अटक करण्यात आली आहे। वाकडी येथील रादाई ट्रेडर्स, अरिहंत कृषी केंद्र, फत्तेपूर येथील ओम भगवती ज्वेलर्स, शांती ज्वेलर्स या दुकानांतील बेंटेकची ज्वेलरी व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते। या धाडसी चोरीमुळे फत्तेपूर व वाकडी येथील व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली होती। तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील तीव्र रोष व्यापारी वर्गातून निर्माण झाला होता। या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील फुटेज तपासले असता चोरट्यांनी चोरीसाठी चार चाकी पिकअप गाडीचा वापर केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते आणि ही गाडी नोंद देखील होती। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी अट्टल गुन्हेगार गजानन सोपान शिंगाडे, राहणार पाचन तालुका जिल्हा जालना, करतार सिंग, गुरुमुख सिंग जुनी, बलदेव सिंग, बापू सिंग जुनी दोघेही राहणार धरणगाव यांचा छडा लावत घरफोडीबाबत विचारणा केली असता चोरट्यांनी फत्तेपूर वाकडी येथील दुकाने फोडून दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे। या शोधकार्यात पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, विजयसिंग पाटील, संदीप पाटील, आश्रम शेख, सुधाकर अंभोरे, सुनील दामोदर, प्रवीण मंडोळे, रवींद्र पाटील, अविनाश देवरे, दीपक कुमार शिंदे, चालक प्रमोद ठाकूर, धरणगाव पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस अंमलदार मिलिंद सोनार, वैभव बाविस्कर आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता। आज दिनांक 17/2/2023 रोजी आपण आपल्याकडे दिनांक 8/2/2023 रोजी ते दिनांक 9/2/2023 या दरम्यान फत्तेपूर बाजार भागातील आंबेडकर पुतळ्याच्या मागे असलेले ओम भगवती ज्वेलर्स तसेच शांती ज्वेलर्स या दुकानामध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती। पण त्या दरम्यान आपण त्यांचा शोध घेण्याकामी LCV पथक तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक खताळ साहेब व त्यांची टीम यांनी तसेच आपल्या पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी अशांनी परिपूर्ण प्रयत्न करून आरोपितांचा शोध घेतला। आरोपी हे धरणगाव हद्दीत मिळून आले। त्यांचे नावे गजानन सोपान शेंगाडे, वय 32, राहणार पाचन, वडगाव तालुका जिल्हा जालना। आरोपी नंबर 2 करतार सिंग, गुरुवीर सिंग जुन्नी, उमर वर्ष 20, राहणार सरकारी दवाखान्याच्या मागे, धरणगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव। आरोपी क्रमांक 3 बलदेव सिंग, बाबू सिंग जुन्नी, उमर वर्ष 20, राहणार सरकारी दवाखान्याच्या मागे, धरणगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव। असे मिळाल्याने त्यांनी LCV पथकाकडे त्यांनी केलेल्या चोरीबाबत कबुली दिली। त्याचप्रमाणे धरणगाव हद्दीमध्ये धरणगावला पिकअप व्हॅन गाडी चोरीला गेली होती, त्या गाडीची चोरी कबुली देखील त्यांनी दिली। व तसेच आपल्या हद्दीतील फत्तेपूर गावातील ओम शांती ज्वेलर्स तसेच शांती ज्वेलर्स व त्याचप्रमाणे काही अंतरावर असलेले वाकडी गावातील अरियंता ॲग्रो ट्रेडर्स व काय ते कृषी केंद्र यांची देखील चोरी त्यांनी कबुली केल्यामुळे आज त्यांना माननीय न्यायालयाने दिनांक 17/2/2023 पावेत PCR दिला होता। आरोपी मजकूर यांनी दिनांक 16/2/2023 रोजी त्यांच्या राहत्या घरी जाऊन धरणगाव येथे जाऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करून त्याचप्रमाणे भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे पंचनामा करून संपूर्ण माल हस्तगत केला व आज आपण त्यांना फत्तेपूर गावी आणून स्थळ पंचनामा व स्पॉट पंचनामा करून व्हेरीफाय पंचनामा केलेला आहे व आरोपी मजकूर यांना आज आम्ही दुपारी 2 वाजेच्या दरम्यान माननीय न्यायालयात हजर करणार आहोत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।